मजेसाठी महागडे किमतीचे सायकल चोरी करणाऱ्या 7 सराईदार आरोपींना अटक करण्यात आले. यांच्याकडून 7,09,500 रुपये किमतीचा एकूण 56 सायकलींसह यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने केली. आरोपी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 10 सुमारास निगडी पोलिसांच्या पथकातील पोलीस नाईक रमेश मावसकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून सराईत अल्पवयीन 7 चोरांना निगडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चोरी केलेल्या 56 महागड्या सायकली एकूण 7,09,500 रुपये किमतीच्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी व हे सराईत गुन्हेगार अल्पवयीन आहेत. अल्पवयीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी निगडी तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक LM सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलीस नाईक रमेश मावसकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे राजेंद्र निकाजे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पेंढरे, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, राहुल मिसाळ, विजय बोडके, सोमनाथ दिवटे, विलास केकान, नितेश यादव, गणेश शिंदे, सतीश ढोले यांच्या पथकानं 7 अल्पवयीन आरोपींना अटक केले. केवळ चैन करण्यासाठी चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार सापळा रचून या चोरांना अंकुश चौक, निगडी जकात नाका, आझाद चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतल्यानंतर चोरट्यांनी चिखली पिंपरी चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 56 महागडे किमतीचे सायकल चोरी केल्याची माहिती व असे कबूलही केले आहे. याबाबत पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत. या दरम्यान ज्यांचे सायकल चोरी लागले आहे त्या नागरिकांची ओळख पटवून सायकली घेऊन जावेत असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले असून मूळ मालक सायकलच्या बिलासह पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले. नागरिकांसह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस नाईक मावसकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कालपर्यंत मुलगा त्यावेळी संशयित सायकल आहे, तर त्यासाठी एक आमची टीम त्या पाठवली. पाठवली असता त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडच्या सायकलबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तरं दिली, चोरी केल्याची खात्री झाली. तर त्यानंतर अधिक तपास करता आम्ही त्याचे इतर साथीदार असे ताब्यात घेतले. त्यांच्याकडनं एकूण 56 महागड्या सायकली जी मुलं क्लासला किंवा ग्राउंडवर खेळायला जातात अशी मुलांची येते ते टार्गेट करून त्या सायकली त्या चोरी करत होते आणि त्या मोजमजेसाठी ते विकायच्या, त्याचं पैसे मोजमजेसाठी खर्च करत होते. तर असे विधी संघर्षित बालक अल्पवयीन मुलं 7 मुलं आम्ही अशी ताब्यात घेतली. त्यांच्याकडनं एकूण 56 सायकली आजूबाजूच्या परिसरात निगडी आणि आजूबाजूच्या परिसरात चोरी केल्याची त्यांनी कबूल केल्यामुळे त्यांच्याकडनं 56 सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर सायकलींचे अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे 4 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत आणि अजून जनतेला आव्हान आहे की त्यांच्या कोणाच्या सायकली असतील तर त्या त्यांनी ओळखून घ्याव्यात. या अनुषंगाने 10 ते 12 पालक आणि मुलं इथं आली आणि त्यांनी त्यांच्या सायकली ओळखल्या आहेत. पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. अशा प्रकारे सदर कामगिरी निगडी पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस आयुक्त श्री पद्मनाभन सो, ॲडिशनल CP सो श्री रानाडे सर, DCP मॅडम पाटील मॅडम, ACP पाटील सर, सिनियर PI लोंढे सर, क्राईम PI श्रीनी काळजे सर आणि आमची टीम निगडी पोलीस स्टेशनची तपास पथकाची टीम यांनी मिळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. यात आनंद असा आहे की ज्या मुलांच्या सायकली चोरीला गेल्या होत्या ते आल्यानंतर कोणाला वाढदिवसाला गिफ्ट मिळाली होती किंवा वडिलांनी आग्रहाने हट्टाने घेऊन दिलेली होती त्यांना जो सायकल मिळाल्याचा आनंद होता त्याचा आमच्या या टीमला खूप आनंद झाला आणि कौतुक पण झालं आमच्या टीमचं आणि आम्हाला खरंच आनंद झाला त्यांचा आनंद बघून कामगिरीचं समाधान पण झालेलं. समुद्दीन शेख, दक्ष पोलीस न्यूज, मुंबई.